कोकणला 520 किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे. याच किनारपट्टीचा फायदा घेऊन शेकडो रिसॉर्ट स्थानिकांनी थाटले आहेत. त्यातूनच हजारो बेरोजगार हातांना रोजगार देखील मिळाला आहे. परंतु CRZ चा मुद्दा स्थानिकांसाठी चांगलीच डोकेदुखी बनला आहे. त्यातच किरीट सोमय्या मुरुडला टार्गेट करत आहेत. CRZ फक्त मुरुडलाच आहे का असा सवाल स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी केला आहे. पाहुयात माझे कोकणचा हा आढावा. सध्या कोकणामधील रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्याचं नाव महाराष्ट्रभर गाजते. विषय वेगवेगळे आहेत, परंतु सध्या गाजत असलेला एक महत्त्वाचा विषय म्हणजे तो म्हणजे CRZ प्रकरण. CRZ प्रकरणी किरीट सोमय्या हे वारंवार दापोली तालुक्यामध्ये येत आहेत आणि साई रिसॉर्ट पाळण्याची ते वारंवार मागणी करत आहेत. नुकताच त्यांचा दौरा झाला. ह्या दौऱ्याकडे स्थानिकांनी सुद्धा पाठ फिरवलेली आहे, नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. परंतु ह्या दौऱ्यामुळे दापोलीमधील पर्यटनाला कुठे फटका बसतोय का अशी भीती निर्माण झाली. कारण कोकणामधील एकूण 1500 अधिक हॉटेल व्यावसायिकांना CRZ प्रकरणी कारणे दाखवा अन्यथा कारवाई केली जाईल अशा प्रकारची नोटीस देण्यात आलेली आहे. येथील व्यावसायिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळतंय. एका बाजूला कोकणामध्ये पर्यटन वाढत आहे, रोजगाराची संधी वाढते, विविध व्यवसाय वाढत आहेत, हॉटेल व्यवसायाला चांगले दिवस येत आहेत. कोरोनाचे 2 वर्ष गेल्यानंतर निसर्ग चक्रीवादळ, तोक्ते चक्रीवादळ यासारखं वादळ कोकणवासियांनी पेलल्यानंतर समुद्रकिनारी असलेल्या हॉटेल व्यावसायिकांवर आर्थिक मंदीचं सावट आलं होतं आणि हे सावट कुठेतरी दूर आता येणाऱ्या काळामध्ये होईल अशी अपेक्षा सर्व कोकणवासियांनी होती. प्रामुख्याने समुद्रकिनाऱ्यावर जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना ही संधी होती की आता कुठेतरी आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. परंतु वारंवार असं असताना किरीट सोमय्या दापोलीमध्ये दौरा करतायत आणि हा दौरा चालू असताना नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतोय आणि स्थानिक हॉटेल व्यावसायिकांना मात्र नोटीस येत आहेत. त्यामुळे येथील स्थानिक व्यावसायिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण जाणून घेणार आहोत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील CRZ चे उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टवर कारवाई करावी अशी मागणी करताच CRZ चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून मुरुड समुद्र किनाऱ्यावरील सुमारे 1700 हॉटेल व्यावसायिकांना CRZ चे उल्लंघन झाल्याच्या नोटिसा प्राप्त झाल्यात. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कर्ज काढून हॉटेल व्यवसाय सुरू केला, कोरोनामुळे 2 वर्ष व्यवसाय झाला नाही, आता पुन्हा नोटीस आल्याने जगावे की मरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. किरीट सोमय्या दरवेळी सारखे दौरे काढतात, त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना त्याचा भरपूर त्रास होत आहे. येतात पण तुम्ही विकासात्मक कामाकडे काही बघत नाही, फक्त CRZ करतायत. तुम्ही बाकीच्या व्यवस्था काय आहेत त्याच्याकडे तुमचं काही लक्ष नाही आहे. फक्त CRZ फक्त मुरुडपुरतं आहे का? अलिबागपासून सिंधुदुर्गापर्यंत जेवढे रिसॉर्ट आहेत थोडे ना थोडे कुठेतरी CRZ मध्ये गेलेले आहेत, पण ते तुम्हाला दिसत नाही, फक्त मुरुडचंच दिसतंय. तुमचे वैयक्तिक राजकीय हेवे द्यावे काय असतील त्यामुळे तुम्ही ते करत असाल, त्याबद्दल तुम्ही सरकारी आहेत जे का नियम त्याप्रमाणे प्रोसेस करा. तुम्ही इथे दरवेळी येऊन स्टंटबाजी करण्यात त्यात काय मतलब नाही आहे. आणि ह्याचा त्रास आमच्या स्थानिक लोकांना, बेरोजगार आहेत त्यांचे करणार काय? नक्कीच भीती आहे, कारण स्थानिक लोकांनी आपल्या कर्ज काढून वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय चालू केलेले आहेत. हे CRZ चं उल्लंघन आणि हे चालू आहे, त्यामुळे जर हॉटेल व्यवसायच जर बंद पडला तर इथे आता जे अर्थव्यवस्था सर्व मुरुडची हॉटेल व्यवसायिकांवर डिपेंड आहे, आता ते जर बंद झालं तर स्थानिक तरुण बेरोजगार होणार आहेत. आणि हे स्टंटबाजी करतायत. तुम्ही CRZ फक्त मुरुडपुरतं मर्यादित आहे का? अलिबागपासून सिंधुदुर्गपर्यंत एवढे हॉटेल्स आहेत ते तुम्हाला दिसत नाहीत. फक्त एक साई रिसॉर्ट आणि तुमचा वैयक्तिक वादातून किंवा राजकीय तुमचा काय स्टंट असेल त्यामुळे फक्त मुरुडलाच बदनाम केलं जात आहे. इतर जे हॉटेल्स आहेत किंवा इतर CRZ चं जे उल्लंघन आहे ते तुम्हाला दिसत नाही आहे. आणि ह्यामुळे काय होतं आहे, ग्रामस्थांना हकनाक त्रास होतो आहे. ग्रामस्थांच्या तुमचे दौरे झाल्यामुळे सगळं पोलीस बंदोबस्त येतो, सगळं ST बंद आहे, सगळे बाकीचं व्यवसाय करणारे बंद होतात. यातनं शाळेच्या मुलांना नाहक त्रास होतो आहे, आजारी पेशंट असेल तर त्रास होतो आहे. आज तुम्ही येत आहे तेव्हा येणारे येताना मी रस्त्यांची व्यवस्था बघत नाही आहे, त्यामध्ये सुधारणा करावा. गावामध्ये कुठल्या तरी नवीन सुधारणा कराव्यात त्याच्याबद्दल काही नाही, फक्त CRZ एवढंच घेऊन बसताय. हे बंद करा आणि तुम्हाला जे काय करायचं आहे ते कायदेशीर मार्गाने फक्त करा. दौरे अजिबात करू नका. तुम्हाला खरोखर आहे CRZ चं उल्लंघन आहे ते करा तुम्ही ना, पण तुम्ही कायदेशीर मार्गाने करा. भाजप नेते किरीट सोमय्या वारंवार CRZ चा मुद्दा समोर करून स्थानिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आता स्थानिक हॉटेल व्यावसायिकांमधून केला जात आहे. CRZ नियमांमध्ये शिथिलता मिळवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
परंतु तसे न करता सोमय्या राजकीय सूड उगवण्यासाठी सीआरझेडचा मुद्दा पुढे करत आहेत असा आरोप नागरिकांनी केला आहे। नाही, कारण मुरुड समुद्र किनारी इथला राहणारा जो भूमिपुत्र इथला राहणारा जो ग्रामस्थ आहे त्याला या किरीट सोमय्यांचा येण्याचा वारंवार त्रास होत आहे। शाळेतल्या मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्या लोकांना या किरीट सोमय्या माणसा इथे येण्याचा त्रास होत आहे आणि इथे येऊन निव्वळ इथल्या स्थानिक जो व्यवसाय करतोय त्याला ते नाहक त्रास देत आहेत, त्यामुळे संपूर्ण हॉटेल व्यावसायिक त्यांच्यावर पूर्णपणे नाराज आहेत। आणि किरीट सोमय्यांनी निव्वळ साई रिसॉर्टचा विषय जर साई रिसॉर्ट भविष्यामध्ये पडलं तर इथल्या स्थानिक ग्रामस्थांचाही रोजगार पूर्णपणे बंद होऊ शकतो ह्याची किरीट सोमय्यांनी नोंद घ्यावी आणि भविष्यामध्ये किरीट सोमय्या जेव्हा मुरुडमध्ये येतील तेव्हा आम्ही हॉटेल व्यावसायिक सनदशीर मालकाने किरीट सोमय्यांचा नक्की विरोध करू। निसर्ग वादळ कोरोना लॉकडाऊन त्यानंतर आज हॉटेल व्यवसाय कुठे स्थिरावतोय परंतु किरीट सोमय्या इथे येऊन ते डिस्टर्ब करत आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारंवार नोटीस येऊन इथले स्थानिक अधिकारी असतील किंवा आम्हाला आमच्यावरही टांगती तलवार आहे भविष्यामध्ये साई रिसॉर्ट तुटलं या नोटिसींचा आधार घेऊन भविष्यात आमच्यावरही अशी कारवाई नक्की होऊ शकते असा आम्हाला एक संशय व्यक्त होतो आमच्याकडून। नक्कीच भीती आहे, कारण जर साई रिसॉर्ट तुटलं तर आमचाही नंबर कधीतरी लागू शकतो ही आम्हाला नक्की भीती या ठिकाणी। स्वतःला सीआरझेडची नोटीस आलेली आहे, मी स्वतःही धास्तवलेलं आहे। आज मी कर्ज काढून माझं हॉटेल व्यवसाय 4 रूमचं हॉटेल व्यवसाय मी आज करत आहे, घरगुती आहे। उल्लंघनची मलाही नोटीस आलेली आहे, पर्यावरण विभागाची ती नोटीस आहे आणि निव्वळ किरीट सोमय यांच्या राजकीय स्टंटमुळेही आलेली आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। जर भविष्यामध्ये साई रिसॉर्ट पडलं तर इथल्या स्थानिक जो इथे राहतोय भूमिपुत्र त्याच्या व्यवसाय परिणाम होणार आहे। आज मी स्वतः कर्ज काढून हॉटेल व्यवसाय करत आहे आणि गावामध्ये असंख्य अशी लोक आहेत की ते कर्ज काढून इथे हॉटेल व्यवसाय करीत आहेत आणि जर इथली अर्थव्यवस्था व्यवस्थित ठेवायची असेल तर हॉटेल व्यवसाय हाच मुख्य पर्याय आहे। तर सरकारने ह्याच्यामध्ये सीआरझेडची मर्यादा कमी करून आम्हाला ह्याच्यापासून शिथिलता द्यावी ही सरकारकडे नम्र विनंती आहे। आता उभा राहणारच आम्ही सर्वजण स्थानिक लोक यायच्या टायमाला त्यांनी सांगायचं बाबा ह्या टायमाला येत आहेत। टायमिंग म्हणजे काय, शनिवार असला का म्हणजे काय उगाच स्थानिक लोकांना त्रास होतो ह्याचा। रोडला गाड्या लावल्या, हे गाड्या काढा, हे करा, रिक्षा स्टँडवरून रिक्षा काढायला लागतात। ग्रामपंचायतचे ते आमचा रिक्षा स्टँड आहे नाक्यामध्ये, मेन नाका आमचा आहे, तिथे रिक्षा स्टँड आहे। तिथं आजारी पेशंट आला की रिक्षा शोधायला लागतात, त्यांना कुठे फोन करायचा, फोन एक तर BSNL नेटवर्क नाही आहे। तुमच्याच गावाला टार्गेट करतात? हो, मुरुड गावालाच टार्गेट करतात, बाकी कुठे करत नाही आहे। कारण काय साई रिसॉर्टमुळे हे लपडं चालू आहे, बाकी काहीच नाही। बंदराचा काम केला तर फायदा, पर्यटक पण येऊ शकतात। त्यांचा विकास कामासाठी काहीच लक्ष नाही, रोडचं एवढे खराब अवस्था आली आहे, आजारी पेशंट तिथंच मरायचं रोडमध्ये। किरीट सोमय्या हे वारंवार मुरुड दौरा करतात, पण दौऱ्यावर येत असताना ते ज्या रस्त्याने येतात त्या रस्त्याची झालेली दुरावस्था त्यांना दिसत नाही। त्यांच्या दुरुस्तीसाठी किंवा मुरुडच्या विकासासाठी त्यांनी काही काम केलं नाही, फक्त राजकीय स्टंट करण्यासाठी ते येतात, सेनेसोबत असलेलं वैर काढण्यासाठी ते येतात असा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत। किरीट सोमय्या हे पूर्णपणे राजकीय स्टंटबाजी करण्यासाठी मुरुडमध्ये वेळोवेळी येत आहेत। जर त्यांना कोकणाविषयी आदर असता किंवा कोकण विकसित व्हावं असं वाटत असतं तर ज्या मुरुडमध्ये साई रिसॉर्टच्या बांधकामासंदर्भात पाहणी करायला येतात तो आसूद मुरुड रस्ता याची दुरावस्था जी आहे ती अक्षरशः चाळण झालेली आहे त्या रस्त्याची। असं असताना देखील त्या रस्त्याने जातात येतात, परंतु कुठल्याही मंत्र्याकडे किंवा कुठल्याही राजकीय पक्षाकडे कुठल्याही पुढाऱ्याकडे त्यांनी त्या रस्त्याविषयीची आस्थेने पाहणी करा किंवा त्याच्यावरती वेळीच कामकाज करा ही निव्वळ राजकीय स्टंटबाजी आहे। राजकीय सुडापोटी हे त्यांचं कामकाज चाललेलं आहे आणि हे करत असताना संपूर्ण कोकणपट्टीला असलेल्या हॉटेल व्यावसायिकांना त्याचा धोका आहे। त्याचप्रमाणे प्रत्यक्षात कोकणामध्ये BJP देखील खूप मोठ्या प्रमाणात धोका आहे, कारण प्रत्येक नागरिकाचं मतदाराचं मत असं आहे की BJP किरीट सोमय आहेत आणि ते अशा प्रकारे कामकाज करतायत म्हणजे ह्या लोकांना मतदान करणं योग्य नाही, त्यापेक्षा आपण वेगळा पर्याय शोधावा आणि तिकडेच आपण वळावं, इकडेही लक्ष केंद्रीय BJP मंडळीने देणं आवश्यक आहे। त्यांना जर कोकणाविषयी आस्था असती तर CRZ 3 संपूर्ण कोकण किनारपट्टी येते, ती 2 येईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे। ते जर आलं किंवा कोस्टल हायवे जो आमच्या हर्णईपासून दापोलीकडे वळवला गेलेला आहे तो जर खालनं गेला संपूर्णपणे समुद्रकिनारे किनाऱ्यावरनं गेला तर तीच लाईन स्टेट हायवे गेल्यामुळे 50 मीटरवर येणार आहे। त्यासाठी त्यांनी गडकरी साहेबांजवळ बोलणं करून
त्याच्यात काही आपल्याला प्लॅन चेंज करता येईल का किंवा त्या संदर्भात काम करता येईल का हे का पाहणं आवश्यक आहे. निव्वळ परवानजवळ असलेलं वैर, शिवसेनेजवळ असलेलं वैर हे काढण्यासाठी म्हणून ते वारंवार अशा प्रकारची राजकीय स्टंटबाजी करत आहेत असं पूर्णपणे आमचं सगळ्यांचं मत आहे. साई रिसॉर्ट ही वास्तू न पाडता ती जर सरकारने घेतली आणि तिथे काही गोष्टी सुरू केल्या तर नागरिकांना रोजगार मिळेल आणि भारतरत्न कर्वे यांचं मुरुड हे मूळ गाव आहे त्या ठिकाणी त्यांची कोणतीच वास्तू नाही. त्यासाठी सोमय्या यांनी काहीतरी केलं असतं तर चांगलं झालं असतं असं मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलं आहे. नमस्कार. भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचं मुरुड हे मूळ गाव. आज किरीट सोमय्या साहेब मुरुडमध्ये येतात, साई रिसोर्ट पाडण्याचे आदेश घेऊन फक्त येतात, पण मुरुड महर्षी कर्व्यांचं असलेलं मूळ गाव, मूळ गावामध्ये महर्षी कर्व्यांचं एखादं छान स्मारक व्हावं याच्यासाठी कोणी प्रयत्न करताना दिसत नाही आहेत. त्यामुळे जर अशी राजकीय मंडळी मुरुडमध्ये आली आणि त्यांनी भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्व्यांचे एखाद्या स्मारकासाठी इथे प्रयत्न केले तर खरोखर आम्हाला स्थानिकांना त्याचा आनंद होईल. आज साई रिसॉर्ट पाडणे हा या सगळ्यावरचा उपाय नाहीच आहे मुळात, कारण आज 15 ते 20 कोटी रुपये खर्च करून ही बांधलेली इमारत आज पूर्णत्वास गेलेली आहे. एकही रुपयाचं काम त्या इमारतीचं बाकी नाही. अशी इमारत जर आज कुणीही त्याची जबाबदारी स्वीकारायला तयार नसेल, ती जर शासनाने ताब्यात घेतली आणि त्या ठिकाणी ती MSDCकडे वर्ग केली किंवा तिथे रेस्ट हाऊस केलं तर आज तिथे 5-25 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अशा सकारात्मक बाजू जर आपण या सगळ्या विषयातल्या हाताळल्या तर नक्कीच या सगळ्याचा फायदा होईल. ही सगळी राजकीय मंडळी, मोठी मोठी राजकीय मंडळी या साई रिसॉर्टच्या निमित्ताने मुरुडमध्ये येत आहेत. त्यांनी महर्षी कर्व्यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करावेत आणि ती इमारत न पाडता त्या ठिकाणी सकारात्मक विचार करून तिथे रोजगार कसा निर्माण होईल याचा त्यांनी विचार करावा. दापोलीमधील स्थानिक व्यावसायिकांना त्रास देण्याच्या दृष्टीने किरीट सोमय्या हे दौरा करत आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या वतीने मी त्यांच्या दौऱ्याचा निषेध करतो असं मत शिवसेनेचे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी व्यक्त केला आहे. दापोलीमध्ये किरीट सोमय्यांचा आज दौरा झाला. कथाकथित रिसॉर्टच्या माध्यमातून स्थानिक पर्यटनाला आणि स्थानिक जे उद्योजक आहेत, जे तरुण आहेत, गेले अनेक वर्ष दापोलीच्या किनारपट्टीवरती जे स्वतःचा उदरनिर्वाह करतात अशा उद्योजकांना त्रास देण्याच्या हेतूने आज पुन्हा एकदा दापोलीमध्ये किरीट सोमय्याने दौरा केला. या संपूर्ण दौऱ्याचा मी दापोलीचा शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रात किनारपट्टीवरती उद्योग चालू असताना फक्त दापोलीतल्याच किनारपट्टीवरती या ठिकाणी येऊन इथल्या स्थानिक तरुणांना आणि स्थानिक उद्योजकांना त्रास द्यायचा आणि कुठच्या तरी एखाद्या नेत्याच्या किंवा कुठच्या तरी रिसॉर्टच्या माध्यमातून संपूर्ण किनारपट्टीला महाराष्ट्रभर बदनाम करायचा हा जो घाणेरडा प्रकार किरीट सोमय्याच्या माध्यमातून जो चालला आहे तो अतिशय निंदनीय आणि निषेधीय आहे. पहिली मुळात गोष्ट, दापोली तालुक्यामध्ये गेली अनेक वर्ष अनेक ठिकाणी ह्या दापोलीच्या संपूर्ण किनारपट्टीवर दापोलीचे स्थानिक लोक, स्थानिक तरुण स्वतःचा पोट भरत आहेत, स्वतःचा उदरनिर्वाह करत आहेत आणि अशा वेळेला येऊन आज दापोलीमध्ये ह्या सगळ्या किरीट सोमय्याच्या दौऱ्यामुळे दापोलीच्या पर्यटनामध्ये आणि पर्यटकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. आज आपण त्यांच्या दौऱ्याच्या दरम्यान आपल्याला एक जाणवलं असेल की संपूर्ण दापोली तालुक्यातल्या लोकांनी किरीट सोमय्याच्या दौऱ्याकडे पाठ वळवली, कारण कुठल्याही दापोलीकराला हा किरीट सोमय्याचा दौरा या ठिकाणी आवडलेला नाही. विशेष नमूद करण्याची गोष्ट, स्थानिक भाजपचे पदाधिकाऱ्यांनी देखील किरीट सोमय्याच्या दौऱ्याला पाठ फिरवली आहे, कारण इथल्या स्थानिकांच्यावरती जर स्थानिकांच्या उद्योगांवरती जर बाहेरून कोणती येऊन तिथे जर आघात करणार असेल ते कुठल्याही दापोलीकरांना आवडणार नाही. म्हणून मी या ठिकाणी किरीट सोमय्यांच्या या दौऱ्याचा निषेध करतो आणि जे शासनाकडनं कारवाई होणार आहे, जी कोर्टाच्या आदेशात जो न्यायप्रविष्ट विषय आहे तो शासनाच्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून त्याच्यावरती कारवाई होईल. त्यातले कुठलेही अधिकार किरीट सोमय्याला नाहीत. किरीट सोमय्यांना कुठल्याही शासनाने जबाबदारी दिलेली नाही, कुठच्याही शासकीय अधिकारी नाही. त्याच्यामुळे किरीट सोमय्यांनी दापोलीमध्ये येऊन वारंवार असे येऊन वातावरण खराब करणं आणि दापोलीच्या किनारपट्टीला आणि पर्यटनाला बदनाम करण्याचं काम थांबवावं एवढीच विनंती. किरीट सोमय्यानं जे हातोड्या घेऊन ते याच्यामध्ये अंजरल्यामध्ये हरणेमध्ये आलेले आहेत, जे साई रिसॉर्ट असेल, बाकी मुळे साहेबांचं दुसरं रिसॉर्ट त्या ठिकाणी आहे, अशा रिसॉर्टबरोबर जवळजवळ 1500-1550 रिसॉर्ट कोकणामध्ये आहेत, त्या सगळ्यांनाच पर्यावरणाच्या नोटीस ह्या किरीट सोमय्याच्या माध्यमातून आलेल्या आहेत. किरीट सोमय्याच्या नादाला लागून आता नवीन आलेल्या सरकारमधले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, ह्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा थोडं कळायला पाहिजे होतं की आपण कशावरती सही करतो आहे. एकेकाळी शिवसेनेमध्ये असताना कॅबिनेटला मांडीला मांडी लावून बसणारे अनिल परब साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब, आज मात्र सत्ता
सत्तांतर झाल्यानंतर जे एकनाथ शिंदेने आज जे काही कारवाई करायचे जो आदेश दिलेत ते एका अनिल परबांचा रिसॉर्ट तोडते त्याच्यावरती नाही. 1650 जे आमचे रिसॉर्ट आहेत कोकणातले, संपूर्ण कोकण उद्ध्वस्त करायचं काम ह्या गणपतीच्या तोंडावरती जे ह्या सरकारने केलं आहे ते हे पुढच्या गणपती पण हे सरकार टिकेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून सगळ्यांचे शाप हे संपूर्ण लोकांचे शाप या ठिकाणी या सरकारला लागणार आहेत. जे पुढचे 1650 लोकांचे नोटीस आले आहेत त्याच्यामध्ये भाजपचे पण व्यावसायिक आहेत ते सुद्धा सांगतात झक मारलं आणि यंदा या ठिकाणी सत्तेत आले हे सत्तेत नव्हते तर आमचे हॉटेल वाचले होते. आणि म्हणून पर्यटन उद्ध्वस्त करायला निघालेले हा किरीट सोमय्या, दुसऱ्या बाजूला बेरोजगारी वाढवणार हा किरीट सोमय्या, आणि सत्तेतून वाईट कसं करता येईल, धंदे कसे अडचणीत येतील हे बघणारे हे राजकारणी लोक. आणि म्हणून ह्यांना पाठिंबा देणारे जे 50 खोके घेऊन त्यांचे कुटुंब चांगली होतील, पण 50 खोक्याबरोबर जे ज्या लोकांनी कर्ज काढले ज्या लोकांचे व्यवसाय आता अडचणीत आलेत, आजपर्यंत आपण घाटावरती पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण शेतकरी आत्महत्या करताना पाहतोय, पण भर ह्या ह्याच्यामध्ये गणपतीमध्ये सणामध्येच बँकेच्या कर्जाचे हप्ते थकलेत. आमचा इथला पर्यटनावरती आधारित असला व्यवसाय करणार हॉटेल व्यावसायिक कुठंतरी आत्महत्या केलं या ठिकाणी या सगळ्या प्रसंगातना दिसेल. आणि म्हणून आम्ही किरीट सोमय्याचा जाहीर निषेध कोकणाच्या वतीने करतोय. आणि किरीट सोमय्याच्या फाईलवरती जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याकडे खरोखर मर्दमुखी असेल तर त्यांनी जे व्यवसाय वाढवले वाचवले पाहिजे होते ते व्यवसायात अडचणीत केले, म्हणून एकनाथ शिंदेचा सुद्धा जाहीर आम्ही निषेध करतो. कोकणातील समुद्र किनाऱ्याची पर्यटकांना चांगलीच भुरळ पडली आहे. कोकणातील हॉटेल व्यवसाय चांगलाच भरभराटीला आला आहे. पर्यटनाला उभारी देण्यासाठी CRZ नियमात बदल होणे अपेक्षित आहे, परंतु पर्यटनात सर्वात मोठी बाधा असलेले CRZ भूत बाजूला ठेवणे गरजेचे आहे. आपण जे स्थानिक हॉटेल व्यावसायिकांच्या आणि नागरिकांच्या संतप्त आणि निराशाजनक प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत, केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या मनामध्ये नाराजी आहे हे आपण जाणून घेतलेली आहे. एकीकडे कोकणामध्ये प्रामुख्याने दापोलीमध्ये पर्यटन वाढायला लागलेलं आहे, पर्यटनाच्या दृष्टीने विविध हॉटेल व्यावसायिकांनी आपले हॉटेल उभारलेले आहेत, रोजगाराच्या संधी येथील स्थानिक लोकांना निर्माण झालेल्या आहेत, परंतु त्याच संपूर्ण गोष्टी होत असताना दुसऱ्या बाजूला CRZ सारख्या गोष्टीचा बागुलबोळ या ठिकाणी केला जातो आहे. आणि एका वाईट राजकारणासाठी एका द्वेषापोटी एक हॉटेल टार्गेट केलं जातं आहे अशी नाराजी येथील नागरिकांनी व्यक्त केली जाते. आणि ह्या संपूर्ण राजकीय नाट्याचा फटका स्थानिक व्यावसायिकांना सुद्धा बसतो आहे, कारण त्यांना आता नोटीस आलेली आहेत आणि त्यांनासुद्धा भविष्यामध्ये आपलं हॉटेल आपला रोजगार हा बंद करावा लागणार की काय अशी भीती निर्माण झाली, आपलं हॉटेल पाडावं लागणार का अशी सुद्धा शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. त्यामुळे ही संपूर्ण प्रकरण कधीपर्यंत चालू राहणार आहे आणि कशा पद्धतीने ह्या स्थानिक लोकांनासुद्धा या किरीट सोमय्या यांचा दौऱ्याचा फटका बसणार आहे हे येणाऱ्या पुढील काळातच कळणार आहे. मी सिद्धेश शिगवण, माझे कोकण, दापोली.